पाथर्डी येथे जनशक्ती विकास आघाडीच्या मेळाव्यात लोकप्रतिनिधींवर जोरदार टीकास्त्र, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. शहाजहांनी काय केलं की ज्यांनी ताजमहाल बांधून घेतला आणि बांधून घेतल्यानंतर पुन्हा ताजमहाल कुणी अशी इमारत करू नये म्हणून त्या कारागिरांचे हात छापून टाकले. तसं यांनी यांचा आमदार किता ताजमहाल बांधताना ज्यांची ज्यांची मदत झाली त्यांचे हात छाटून टाकण्याचं काम या मतदारसंघात झालेलं आहे. आता छाटून टाकण्याला छाटून टाकण्याची ताकद या जनतेमध्ये आहे आणि ते विचारण्यासाठी मी तुम्हाला आलो. मीच पाहिजे असं पण नाही, मी यांना पण बोललो त्यांना पण बोललो आणि सगळे मिळून तुम्ही जर ठरवलं की ताकद असेल तर आम्ही ताकद दाखवू. तुम्ही जर ताकदीची पांगापांग केली तर पुन्हा हे जेवायला बसणार आहे आणि तुम्ही आम्ही पाहत बसणार असं झालं पण जिलेबी अशी होती का, मुक्ती अशी होती का, बसपा. तर मी सावध आहे, मी एकदम पक्का सावध आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय तुम्हाला कळतंय, भाजपमध्ये काय चाललंय तुम्हाला कळतंय, सगळीकडे खदखद आहे, असंतोष आहे, सगळीकडे असंतोष आहे. पण ही असंतोषाचा रस्ता कुणातरी एका दिशेनं नेऊन घालावा या भूमिकेत मी आलेलो. माझी इच्छा आहे की जनतेचा जर रेटा, तुमचा सगळ्यांचा रेटा घेण्यात या की तिकीट घेण्यापूर्वी कोणताही पक्ष मनात किती जरी ठरवलं असलं ना, याला द्यायचं त्याला द्यायचं, तरी देखील जी खळबळ आणि जी आता अशांतता या पाथर्डी तालुक्यात आणि शेवगाव तालुक्यात चालली ना, त्याचा आता फेर सर्वे होऊन राहिला आहे. फेर चौकाशा होत चालले आहे. 1.5-2 महिन्यापूर्वी जे ग्रेट धरून चाललं होतं की नक्की नाता काय इथं काय हे पक्कच आहे असं होतं नाही 2 महिन्यापूर्वी वातावरण. आता राहिलं का वातावरण? आता हात वरतून झाला त्याचा राहिलं का वातावरण? कशामुळे नाही राहिलं? लोकांच्या ध्यानात आलं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील गोरे मंगल कार्यालयामध्ये झालेल्या जनशक्ती विकास आघाडीच्या मेळाव्यात विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार टीकास्त्र सोडत सभा गाजवली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शिवाजीराव चोरमले हे होते. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ हर्षदताई काकडे, अॅडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी गेल्या 5 वर्षात भाजपच्या गोटात राहून कशी फरफट झाली याची संपूर्ण माहिती सर्वसामान्य जनतेला दिली. तर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करावी की नाही याबाबत मते लोकांना बोलतं केलं असता सामान्य लोकांनी आपल्या व्यथा मांडत कोणत्याही पक्षात जा पण निवडणूक लढवा असा संदेश दिला. आणि म्हणून आज सगळ्यांची सगळ्यांना हे विचारायची वेळ आलेली आहे की तुम्ही 5 वर्ष सत्ता भोगली नव्हे, 25 वर्ष तुमच्या घरांनी सत्ता उपभोगली, 25 वर्ष तुम्ही तालुक्यांसाठी काय केलं? आमच्या तालुक्याचे लोक विचारणार आहेत आणि मला वाटतं पाथर्डी तालुका सुद्धा स्वाभिमानी आहे. त्या पाथर्डी तालुक्यातल्या स्वाभिमानी शेतकऱ्यांनी, स्वाभिमानी तरुणांनी हा प्रश्न येणाऱ्या काळात त्यांना विचारा आणि त्याचं उत्तर हे त्यांना द्यायला लावा. आणि आज या ठिकाणी खर तर बऱ्याच वर्षानंतर हा कार्यकर्ता मेळावा आपण या ठिकाणी घेतला आणि त्याला तुम्ही सर्वांनी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानते. यावेळी जगन्नाथ गावडे, दिगंबर सोलाट, गोविंद दातीर, रामभाऊ दातीर, अशोक दातीर, राजाभाऊ फलके, भाऊसाहेब सातपुते, प्राचार्य फसले, नेहुल, प्रशांत रक्ताटे, ताराचंद कांबळे, किसन कंठाळी, बाजीराव कीर्तने, संजय चितळे, दामू काकडे, रामकृष्ण भिसे, सुरेश मिसाळ, विष्णू सातपुते, सुभाष कत्रे यांच्यासह पाथर्डी तालुक्यातील अनेक नेते उपस्थित देखील होते. तर यावेळेस आभार संजय आंधळे यांनी मानलं. प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर.